श्रये श्री राम प्रभु ऐकति कुशलव रामायण गाति कुशलव रामायण रामरायाच्या या अद्भुत चरित्राच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कालपर्यंत सुना सुना वाटणारा दशरथाचा संसार आज भरल्यासारखा वाटायला लागला आणि दशरथाच्या अंगणामध्ये ही चारही लेकरं खेळायला लागली. तुलसीदासांनी फार सुंदर वर्णन केले, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. इतकी सुंदर छुम 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 आवाज येत आहेत. दशरथ आणि त्या तिन्ही राण्या त्यांच्यासारख्याच लहान होऊन त्यांच्या मागे धावत आहेत. मग त्या बालपणामध्ये आपलं बालपण शोधायला लागले. लक्षात ठेवा, भगवंत जरी असला तरी त्याला बालपण आहे. त्या बालपणामध्ये तो खोड्या करतो, खेळतो, आई वडिलांची चेष्टा करतो, हवे ते हट्ट करतो. अनेकांना असा प्रश्न पडतो, देव म्हटल्यावरती त्यांनी पहिल्यापासूनच हातात धनुष्य बाण घेऊन युद्ध नाही केलं पाहिजे. तो आपल्यातलाच माणूस आहे. रामाचं चरित्र का विलक्षण आहे, भगवान रामचंद्र आणि भगवान गोपालकृष्णाच्या चरित्रामधला हाच एक मूलतः फरक जाणवतो की भगवान गोपालकृष्णाचं चरित्र हे चिंतनीय आहे आणि भगवान रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे. म्हणून गोपालकृष्णाला लीला पुरुषोत्तम म्हणतात आणि रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. मर्यादेमध्ये राहून सुद्धा पुरुष उत्तम कसा होऊ शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण रामराया. म्हणून त्याला कोणी राघव म्हणतं, कोणी रामराया म्हणतं, कोणी श्रीराम म्हणतं, कोणी नुसतं राम म्हणतं. कालच्या भागामध्ये म्हटलो ना की राम हा नवमीसारखा आहे, तो कुठूनही पाहिला तरी तो गोडच दिसतो. मला एक लहानपणची गोष्ट आठवली. पूर्वीच्या काळी साखरेच्या बाहुल्या यायच्या आणि साखरेच्या बाहुल्या त्या इतक्या गोड कुठूनही खाल्ली तरी गोड. मी माझ्या आजीला प्रश्न विचारला, आजी ही बाहुली कुठून खाल्ली म्हणजे जास्त गोड लागेल? तर आजी म्हणाली, अरे ती साखरेचीच बाहुली, कुठूनही खा ती गोड लागेल. रामचरित्र असं आहे की ते कुठूनही पाहिलं तरी आपल्याला गोडवाच देतं, आनंदच देतं. मग तो राम कौसल्याच्या मांडीवरती बसून जेव्हा खेळायला लागतो आणि आकाशातला चंद्र मागतो तेव्हा ती कौसल्या माता सुद्धा म्हणू लागते, सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र. माझ्या मांडीवर न्हातो, माझ्या मांडीवर न्हातो, सावळा ग रामचंद्र. माझ्या मांडीवर न्हातो, माझ्या मांडीवर न्हातो. अष्ट Thank you.
असा हा मांडीवर खेळणारा राम मोठा होतो. भरत शत्रुघ्न लक्ष्मणही मोठे होतात. मौंजी बंधन होतं आणि गुरु आज्ञा गुरु शिक्षणासाठी ही मुलं बाहेर पडतात. गुरु आज्ञा करून गुरु शिक्षण घेऊन परतही येतात आणि परत आल्यावरती एक दिवस राजा दशरथाच्या दरबारामध्ये विश्वामित्रांचं आगमन होतं. कशासाठी? तर विश्वामित्रांनी विश्वकल्याणासाठी एक यज्ञ आरंभलेला असतो. त्या यज्ञामध्ये मारीच आणि सुबाहू नावाचे दोन राक्षस विघ्न आणतायत. त्यांचा निपात करण्यासाठी राजा तू सहाय्य केलं पाहिजे. दशरथ राजा म्हणाला मी येतो. विश्वामित्र म्हणाले तुम्ही नाही, तुमची दोन मुलं राम आणि लक्ष्मण मला पाहिजेत. फार सुंदर प्रसंग रामायणामध्ये इथे येतो. दशरथ राजा म्हणतो अहो त्यांच्याऐवजी मी येतो, त्यांच्यापेक्षा माझ्याकडे शक्ती जास्त आहे. नाही नाही म्हणे मला तेच पाहिजेत. वसिष्ठ ऋषी मध्ये पडतात इथे आणि वसिष्ठांच्या आज्ञेनुसार राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर निघतात. यज्ञाचं रक्षण करतात. अद्भुत पराक्रम रामाने इथे गाजवलाय. लक्षात ठेवा मारीच आणि सुबाहू जेव्हा धावून आले, एक प्रसंग फार सुंदर आहे रामायणात, रामानी सुबाहूला बाण मारला आणि त्या एका बाणामध्ये सुबाहूचा निपात केला, त्याचा वध केला, म्हणून त्याला रामबाण असं म्हणतात. आपल्याकडे रामबाण औषध म्हणतो ना, ते त्याचं कारण आहे की एका बाणात. म्हणून रामाची ताकद एका बाणात आहे आणि रामाच्या धनुष्यबाणामध्ये खूप ताकद होती. तेव्हा मी रामाच्या धनुष्यबाणाबद्दल बोलतोय. फार ताकद होती की एका बाणात शत्रूचा निपात. त्या बाणाचा वारा त्या मारीच्याला लागला. मला सांगायचा मुद्दा पुढे. त्या मारीच्याला लागला, त्या वाऱ्याने तो मारीच उडाला आणि तो ज्या ठिकाणी जाऊन पडला त्या भूभागाचं नाव पडलं मारीचस, म्हणजे आत्ताचं मॉरिशस. म्हणजे त्या बाणाच्या वाऱ्यामध्ये किती ताकद असेल, मला सांगायचा मुद्दा. यज्ञ पूर्ण झाला आणि राम आणि लक्ष्मण आता परत अयोध्येकडे निघणार. तेवढ्यात विश्वामित्रांच्या हातामध्ये मिथिलेवरनं आलेलं स्वयंवराचं पत्र पोहोचतं, निमंत्रण. आणि निमंत्रण पोहोचल्यावरती निमंत्रण वाचून दाखवायला लक्ष्मणाला सांगतात. लक्ष्मण हे निमंत्रण जरा वाचून दाखव. लक्ष्मणाने वाचून दाखवल्यावरती विश्वामित्र रामाकडे बघतात आणि रामाच्या चेहऱ्यावरती हे स्वयंवर म्हणजे काय, काय असेल, कसं असेल, अशा सगळ्या भूमिका दिसायला लागतात. आणि विश्वामित्र हळूच विचारतात रामा लक्ष्मणा यायचंय तिकडे. दोघही मान हलवतात आणि तिघही जण आता निघतात जनकपुरीमध्ये. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. आकाशवाणीवरती जेव्हा हे गीत प्रसारित झालं तेव्हा त्याच्या आधीच्या आठवड्यात बाबूजी जरा जास्त बिझी होते, त्याच्यामुळे त्यांना खात्री नव्हती की ह्या गीताला मी वेळेवर संगीत देऊन चाल देऊन सादर होईल का नाही. त्यांचा उजवा हात म्हणजे त्यांचे असिस्टंट प्रभाकर जोग हे सुद्धा तितक्याच क्षमतेचे संगीतकार होते. बाबूजींनी त्यांना सांगितलं की मी पुढच्या आठवड्यात परत येईपर्यंत कृपा करून ह्या गीताला तुम्ही चाल दिलीत तर बरं होईल. आणि प्रभाकर जोगांनी त्या संधीचं सोनं केलं आणि बिभास रागामध्ये ह्या गीताची चाल त्यांनी रचली आहे. बाबूजींनी आल्यावरती एकदा फक्त ऐकली आणि इतके खुश झाले तर म्हणले मीसुद्धा एवढी चांगली चाल देऊ शकलो नसतो. त्याच्यामुळे संपूर्ण गीत रामायणातल्या 56 गाण्यांमध्ये हे एकमेव गीत जे संपूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःच्या प्रतिभेनी प्रभाकर जोगांनी संगीत दिलेलं आहे. चला राघवा चला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. मिथिले हुनहि
राजर्षी तो जनक नरादिप मिथिले हूँ नहीं दर्शनीय नृप राजर्षी तो जनक नरादिप नराधिपे त्या नगरी माजी यज्ञ नवा मांडला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला देशीचे नृपती येऊन स्तिमित जाहले धनुष्य पाहून देशीचे नृपती येऊन स्तिमित जाहले धनुष्य पाहून पाहताच ते उचलायाचा पाहताच ते उचलायाचा मोहतया जाहला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर निज नयनी उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर निज नयनी ते धनु पहातर बघा राघवा सौमित्री तर औत्सुक्ये दाटला बघा राघवा सौमित्री तर औत्सुक्ये दाटला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला उत्साहाने निगती मुनिजन चला संगती दोघे आपण उत्साहाने निघती मुनिजन चला संगती दोघे आपण आपण होता सहप्रवासी आपण होता सहप्रवासी भाग्य तरुये फला आपण होता सहप्रवासी भाग्य तरुये फला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला चला राघवा चला चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला तिघही जण पुढे निघाले विश्वामित्र पुढे चाललेत मध्ये राम आणि मागे लक्ष्मण अनेकांना असा प्रश्न पडला असेल राजा राम लक्ष्मण हे युवराज आहेत तरी ते चालत चालत का निघाले रथामधून का गेले नाहीत याचं कारण आहे विश्वामित्रांनी रामाला चालत चालत मिथिलेमध्ये नेलं किंबहुना दशरथाच्या महालात नर यज्ञस्थळापर्यंत सुद्धा चालत चालत नेलं याचं कारण का तर राजाला सांगायचं होतं रामाला सांगायचं होतं रामा तू भावी काळचा राजा आहेस त्यामुळे तुझ्या गावातील तुझ्या नगरीतली प्रजा कशी राहते त्यांना काय काय अडचणी येतात हे तुला जवळून बघावं म्हणून तुला चालत नेतोय आजकालच्या राजकारणामध्ये हे फार कमी पाहायला मिळतं गाडीतून आमचा निवडून दिलेला मालक निघून जातो आम्ही फक्त तिथेच राहतो त्याला आमच्या सुखदुःखांची जाणीव नसते आम्हाला त्याच्याशी काही जाणीव नसते
पण राम हा मोठा का, तर तो सगळ्यांमधनं फिरत 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 मोठे गेलाय. म्हणून मला कायम वाटतं विश्वामित्र पुढे राम मध्ये आणि माग लक्ष्मण का, तर फार विलक्षण याच्यामध्ये तुलसीदास सांगतात. विश्वामित्र हे सद्गुरू आहेत, राम हे दैवत आहे, आणि लक्ष्मण हे वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे सद्गुरू ज्याच्या पुढे असतात, वैराग्य त्याच्या पाठीमागून येत असतं. आणि या तिघांचा प्रवास विदेही नगरीकडे म्हणजे सीतेकडे, सीता याचा संस्कृतमध्ये अर्थ शांती आहे. या तिघांचा प्रवास शांतीकडे होत असतो. सद्गुरू, परमात्मा आणि पाठीशी असलेलं वैराग्य, तिघही जण पोचले आता विदेही नगरीमध्ये, मिथिलेमध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जाता जाता अहिल्योद्धारही झाला, आणि या नगरीमध्ये पोहोचल्यावरती भगवान रामचंद्र आणि सीतामाईची पहिल्यांदा नजरानजर होते पुष्पवाटिका प्रसंगामध्ये. एक वेगळ्या प्रसंगामध्ये येतं आणि तो प्रसंग सुरू होतो सीता स्वयंवराचा. सीता स्वयंवर अनेक देशोदेशीचे राजे उपस्थित आहेत, आणि राजे एकमेकांमध्ये कुजबूज चालली की सीतेचा स्वीकार करण्यासाठी पण काय असेल असं म्हणत असताना गडगड 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 करत 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 एक पेटारा आला. तो पेटारा उघडण्यात आला, अनेकांना वाटलं बहुतेक याच्यात काही स्मृतिचिन्ह वगैरे असतील, आपण आलोय म्हणून फुल न फुलाची पाकळी म्हणून. तर त्याच्यातनं भलं मोठं शिवधनुष्य, अनेक रामायणामध्ये फार सुंदर उल्लेख आहे, अनेक मल्लांनी पैलवानांनी उचलून ठेवलं. सगळ्यांना वाटलं बहुतेक याला नमस्कार करायचा असेल आणि मग पुढे जायचं असेल. पण जेव्हा कळलं की हे धनुष्य उचलून याला प्रत्यंचा लावायची आहे, अनेकांनी विचार केला आपण फॉर्म न भरलेलाच बरा. परिणाम अनेकांनी प्रयत्न केला तरी काही जमेना. सीतामाईचं मन आधीच रामाच्या चरणी विलीन झालं होतं. तुलसी रामायणात इतका सुंदर प्रसंग आलाय, सीतामाई आपल्या हातामध्ये असलेल्या कंगन म्हणजे बांगडीमध्ये पाहतीये, आणि बांगडीत काय पाहतीये तर बांगडीमध्ये असलेल्या मण्यामध्ये तिचं लक्ष केंद्रित आहे. का? तर त्या मण्यामध्ये समोर बसलेल्या रामचंद्राचं प्रतिबिंब ती पाहत होती. भक्त यालाच म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये तो परमात्मा पाहतो, म्हणून तो जीव आणि शिवाचं मिलन म्हणजे ते स्वयंवर आहे. आणि सगळीकडे कोणीही ते शिवधनुष्य उचलायला तयार नाही, तेवढ्या जनकाने सांगितलं की या सभेमध्ये कोणी पुरुष नाही का की हे धनुष्याला प्रत्यंचा कोणी लावू शकणार नाही. असं म्हटल्यावरती लक्ष्मण उभा राहतो आणि म्हणतो मी प्रत्यंचा लावून दाखवतो. विश्वामित्र म्हणतायत मालिकेत गडबड आहे, हे जर प्रसंग घडला तर अवघड प्रसिद्धी होईल. रामाकडे विश्वामित्र बघतात, राम लक्ष्मणकडे बघतात, आणि राम फक्त नजरेने सांगतात खाली बस, लक्ष्मण खाली बसतो. मला परत या कॅरेक्टरमध्ये जायचं आहे. लक्ष्मण एका क्षणात का खाली बसला, कारण तो खरा भक्त आहे. दोन प्रकारचे भक्त असतात, की ते देवानी सांगितल्यानंतर बऱ्याच वेळाने त्यांना कळतं आणि काहींना लगेच कळतं. उदाहरण द्यायचं झालं तर फॅन आणि दिवा पाहिला, फॅनचं बटन आपण बंद केली तो बराच वेळ फिरत 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 राहून तो शांत होतो, आणि दिवा बटन दाबला की लगेच शांत होतो, बंद होतो. भक्त तसे असतात, लक्ष्मण तसं आहे, खाली बस म्हणजे बस. आणि बसल्यावरती विश्वामित्रांनी रामाला आदेश दिला. राम पुढे आल्यावरती सगळे कुत्सितपणे हसायला लागले की अरे आम्हा भल्या भल्या मोठमोठ्या राजांना हे जमलं नाही, हे कसं करणार. म्हणून त्याला शिवधनुष्य उचलणं म्हणतात. आणि रामाने सर्वांना नमस्कार केला, जनक राजाला नमस्कार केला, त्या शिवधनुष्याला नमस्कार केला, भगवान शंकरांचं स्मरण केलं, आणि एका क्षणात ते शिवधनुष्य उचललं. आणि उचलल्यावरती प्रत्यंचा लावायला गेले राम, आणि प्रत्यंचा लावता 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 कडाडकन आवाज आला आणि शिवधनुष्य भंगलं गेलं. शिवधनुष्य भंगल्यावरती सगळीकडे धुमधुमी वाजायला लागल्या, नगारे वाजायला लागले. आणि काय विचारता श्री होते, हो आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, धरणी झाले सीतेचे, स्वयंवर 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 झाले सीतेचे.
रामानी सहज उचलले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतु अंतरीचे श्रीरामानी सहज उचलले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतु अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे पाहत ती राही कडता घाता परी भयंकर नाद तोच होई उंचावनिया जरा पापण्या पाहत ती राही कडता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला पितराज्ञेने कुठे हळू ही मंत्र मुग्ध पाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरानी करती करताला झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरानी करती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णुचा धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 सीतामाई भगवान रामचंद्रांची झाली. आत्ता आपण जे गीत आपण ऐकलं ते या सर्व कलाकारांसाठी एकदा आपण घर बसल्या टाळ्या वाजवूया जोरात, कारण हे गाणं सादर करणं हे विजयोत्सवाचं गाणं आहे.
आणि गीत रामायणामध्ये अशी अनेक प्रकारची गीतं आपल्याला पाहायला मिळतात की एकाच पद्धतीची नाही, त्यामध्ये बालगीत येतं, कारुण्य येतं, हट्ट येतो, निर्भत्सना येते, या प्रकारे विजयोत्सव येतो, कारुण्यही येतं, असं गदिमाने इतके प्रकार हाताळले. स्वयंवर झाले सीतेचे हे गीत आपणापर्यंत ज्या गायक लोकांनी पोचवलं त्यांमध्ये तुषार रिठे, आमचे दत्ता काका चितळे, प्रार्थना साठे आणि अमिता घुगरी, या सर्व गीतांना तितकीच उपजत आणि समजूतदारपणे साथ करणारे आमचे वादक कलाकार, त्यामध्ये दीप्ती कुलकर्णी हार्मोनियमची बाजू सांभाळत आहेत, अनय गाडगे सिंथेसायझरची भूमिका सांभाळतो आहे, अमित कुंटे तबल्यावरती साथ करतात आणि आदित्य आपटे सर्व तालवाद्य सांभाळत आहेत. कारण लक्षात ठेवा, हे सगळं असेल तर हे माध्यमाद्वारे ही काव्य हे संगीत आपणापर्यंतचं मोठं काम करत असतं. जवळजवळ 7 दिवस भगवान रामचंद्रांचा विवाह सोहळा चालू आहे. अनेक देशोदेशीतून रामचंद्रांना आहेर आले. या स्वयंवराला आपल्यालाही जर आहेर द्यायची इच्छा निर्माण झाली तर हा कार्यक्रम चालू असताना खाली UPI नंबर येतो आहे, त्याच्यावरती आपण गुगल पे करून आपला आहेर देऊ शकाल, जेणेकरून असा आनंद आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सादर करता येईल. वास्तविकतः यावर्षीचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. कारण एक तर भव्य राम मंदिर अयोध्येमध्ये सुरू होत आहे आणि हे सगळ्यात चांगलं वातावरण तयार होतं आहे आणि सुरू झालं असताना परत हे करोनारूपी संकट आपल्यावरती आले. त्यामुळे आज या पुणे दर्पणच्या माध्यमातून हे गीत रामायण 8 भागांमध्ये आपल्यासमोर येते. या कार्यक्रमाच्या या आजच्या भागाची सांगता करताना, सीतामाई तिच्या सर्व भगिनींचे विवाह झाला. मला गंमत इथे एक वेगळी वाटते, स्वयंवर झाले सीतेचे म्हटल्यावरती फक्त वरमाला सीतामाईनं रामचंद्राला अर्पण केली आहे, विवाह सोहळा झाला नाही आहे, संस्कार झाला नाही आहे. रामचंद्र अट घालतात की माझ्या घरातले सगळे, माझे आई वडील आल्याशिवाय विवाह संस्कार होणार नाही. आजचा राम जर असता त्या ठिकाणी तर त्यांनी काय सांगितलं असतं, लग्न माझे का माझ्या वडिलांचे. एक विनोदाचा भाग सोडून द्या, पण लक्षात ठेवा, राम राया मोठा का झाला, तो सगळ्यांना धरू नये म्हणून तो मोठा झाला. राम किंबहुना रामायण ही त्यागाची परीक्षा आहे, त्यागाची स्पर्धा म्हणजे रामायण आहे आणि भोगाची स्पर्धा म्हणजे महाभारत आहे. आता आपण ठरवा, आपल्या घरात महाभारत घडवायचे का रामायण घडवायचे. हे रामायण घडवण्यासाठी आम्हा सर्वांचा हा प्रयत्न आहे आणि या रामायणातला हा आनंद आपल्या घरात राहो आणि या आनंदाच्या गीतानीच आजच्या या भागाची आपण सांगता करणार आहोत. या गीतानी सांगता होईल आणि वाट बघूया पुढल्या भागाची, कारण पुढल्या भागापासून एक रामाचं अद्वैय चरित्र आपल्यासमोर येणार आहे. ऐकूया सखे ग आनंद सांगू किती, आनंद सांगू किती, आनंद सांगू किती ग सखे मी, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. सीता वल्लभ उद्या भायचे, राम अयोध्या परी सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती.
ती कुशलव रामायण गाती।